नमस्कार, हे आहे KMS चॅनल आणि आपण पाहताय KMS न्यूज। पाहूयात काही ठळक घडामोडी। कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी गणेश मंडपाच्या आकारावरून कारवाईचा बडगा उगारल्याने शहरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन याविरोधात मोर्चा काढला। कराड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विनायक औंधकर यांनी गणेश मंडळांसाठी जाटचक अटी घातल्या आहेत। याला विरोध करण्यासाठी शहरातील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता। हा मोर्चा दत्त चौकापासून सुरू झाला। यानंतर प्रांतांना निवेदन देण्यात आले, त्यानंतर नगर परिषदेतही निवेदन देण्यात आले। या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली। तर कराड नगरपालिकाही सर्व मंडळांच्या पाठीशी असल्याचं मत उपनगराध्यक्ष सुभाष काका पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। यावेळी या मोर्चात कराड शहरातील सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काही नागरिकांनी अशी तक्रार केलेली नाही, यामुळे जे काही प्रश्न निर्माण होत असतील ते प्रश्न तुम्ही आम्ही सोडवतो, त्यावेळेला कोण येत नाही। या गावाची जबाबदारी आपण घेतलेली आहे, आपण तरुणांनी घेतली आहे, आपण त्याला समोर जाऊ, आपल्याला मार्गदर्शनाची गरज नाही। तर या माणसानं उगच कागदी गोडे नाचवून संस्था बदनाम करू नये आणि ही जी कामगारांना त्रास देण्याचा उद्योग चालू केलाय हा त्यांनी थांबवावा। आज कराड तालुक्यातल्या प्रशासनाच्या लक्षात या माणसाचा अर्धवटपणा आलेला आहे, तिने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। आपण आपले प्रतिनिधी पाठवून अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे आपण या गणपती उत्सव पार पाडू। आपल्याला कुणाचीही मार्गदर्शनाची गरज नाही, आपल्याला कुणाचाही अंकुश नकोय। गाव समर्थ आहे सगळ्या गोष्टीला, या औंधकर साहेबांनी लक्षात घ्यावं आणि जास्त आता वाट बघू नये। आळंदीमध्ये जे घडलं, आळंदी ज्ञानेश्वर माऊलीचं गाव आहे, तिथं बऱ्यापैकी तुमचा सन्मान झालेला आहे। आता कराडचा सन्मान घेऊ नका, कराडचा सन्मान भयानक असेल। कराड जर सन्मान करायचा तुमचा ठरवला तर तो भयानक असेल, तुम्हाला काशेगावच्या बाहेर पडता येणार नाही अशी अवस्था होईल। नगरपालिका नगरसेवक सोडून द्या, 100% कर्मचारी तुमच्या मागे आहेत, सगळं गाव तुमच्या मागे आहे, आम्ही तुमच्या मागे आहोत, तुमच्या पुढे उभं राहणार। जे काही अडचण निर्माण होईल, जो काही वार होईल तो आमच्यावर पाहिलं होईल आणि मग तुमच्यावर होईल। गणपती बाप्पा। कराड शहरातले सर्व मंडळ एकत्र जमून त्यांच्यावर मंडळावर जो अन्याय होत होता, सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या निकालाचा आधार घेऊन तिथले नगरपालिकेचे CO हे त्याचा आधार घेऊन जो अन्याय करत होते त्या संदर्भात आज हा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। आणि त्या मोर्चानं प्रांताशी DYSP मॅडम आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून यातनं मार्ग काढायचं ठरलेलं आहे। पण आमचा विश्वास या CO नाही म्हणून आम्ही या ठिकाणी परत नगर परिषदेमध्ये आलो, कारण आत्तापर्यंतची जी कारकीर्द बघितली तर आत्ता बोलेल ते जरा अर्ध्या तासानं वेगळंच बोलत असतात, एवढ्यासाठी म्हणूनच आम्ही या नगरपालिकेवर मोर्चा आणला होता। कराड शहरातल्या सर्व मंडळ एकत्र आहेत, पहिल्यापासून एकत्र, आज एकत्र राहणार, उद्या परवा दिवशी पण एकत्र राहणार, पुढे एकत्र राहतील। ह्याच्या पुढं मंडळांना दुखवण्याचं काम जर कुठला अधिकारी करत असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचं काम ही मंडळं करतील हे निश्चितच आहे। तरीसुद्धा मी प्रांत ऑफिस DYSP म्हणजे पोलिसांचं खातं, प्रशासकीय इतर खात्यांचं आभार मानतो की आमच्या ह्या चर्चेला त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। हा CO काय उत्तर देतं हे महत्त्वाचं आहे, CO उत्तर जर वेगळ्या पद्धतीने आलं किंवा आत्ता त्यांनी वेगळ्या पद्धतीने काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ एवढं सांगू इच्छितो। जिजामाता सहकारी बँकेकडील ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं 22 ऑगस्ट पासून जिल्हाधिकाऱ्यांसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली।
जिजामाता बँकेकडील ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांसह बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं 22 ऑगस्ट पासून सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसह ठेवीदारांनी कष्टाचे पैसे या बँकेत ठेवले होते, परंतु बँकेने ठेवीदारांची फसवणूक करून पैसे बुडवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या बँकेचे संचालक, DDR व लेखापरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 22 ऑगस्ट पासून जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. सातारा येथील जिजामाता सहकारी बँकेनं सातारा जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाचे पैसे आज ठेवी म्हणून स्वीकारले होत्या आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी विश्वासानं ठेवलेल्या होत्या, परंतु त्याचा विश्वासघात झालेला आहे आणि आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत. आज बँक बुडवलेला प्रकार बँकेचा चाललेला आहे आणि शेतकऱ्यांना ते पैसे द्यायचे नाहीत असा खेळ त्या ठिकाणी. रोज शेतकरी त्या ठिकाणी जातात आणि आपल्या पैशासाठी तिथं दिवसेंदिवस बसत असतात, परंतु तिथं कोणीही भेटत नाही किंवा कोणी त्यांना पैसे देण्याचा व्यवस्था तिथं केलेली नाही. त्यामुळं त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे मिळण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांना पैसे मिळावे यासाठी बेमुदत उपोषण येत्या 22 तारखेला सोमवारी सकाळपासून त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे आणि ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणाहून उपोषण हटवलं जाणार आहे. अशा पद्धतीनं उद्याचं उपोषण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मुस्लिम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मुस्लिम समाजातील डॉक्टर्स, विद्यार्थी व आदर्श माता यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मुस्लिम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मुस्लिम समाजातील डॉक्टर्स, गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी व आदर्श माता यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी संघाच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या डिक्शनरीचेही वाटप करण्यात आलं. या समारंभास हाजी ताजुद्दीन बादी, प्राचार्य आसिफ मनेर, डॉक्टर दुलन मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी नबीसो आतार, उपाध्यक्ष अलीभाई मांगलेकर, सचिव शेख NB यांच्यासह मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. डॉक्टर सुहेल चौक हटनाकरे और पूरा उनका फैमिली अदालत के ऊपर आइसक्रीम जाने का रिक्शा और दवा पानी का फ्री ट्रीटमेंट है, तो इसके लिए बहुत ऐसा ही अपना रहमाना पड़ गया. हर जन अपने घर में बूढ़े आदमी की खिदमत करो, जन्नत तुम्हारे घर में है, बहुत दूर नहीं है. मौलाना बोले रोज़ा तुम्हारे दिल में है, नमाज तुम्हारी मस्जिद में है, हाथ तुम्हारा मक्का मदीने में है, गेरू के सामने तुम्हारे अखलाक क्या पेश है, कैसा तुम्हें मान चाहिए, तो इसके लिए फिक्र रहो, अपने अखलाक अच्छे रहो, माँ बाप की खिदमत करो, तुम्हारी जन्नत पक्की है. इससे नाने बता बहुत बहुत शुक्रिया और संघटने का भाई बहुत शुक्रिया. प्रत्येकाने आपल्यातले चांगले पॉइंट्स काय आहेत त्याचं प्रत्येक सकाळी उठल्या त्या सर्व आपल्या चांगल्या गुणांची आठवण केली पाहिजे, म्हणजे त्या चांगल्या ॲटिट्यूडनीच आपण पुढे जातो. आय कॅन डू इट, मी हे करू शकते, आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं हे माझ्या हातात आहे. गॉड इज ऑलवेज विथ मी, अल्ला तआला माझ्या प्रत्येक योग्य कामात माझी मदत करणार. आय एम द विनर, मी विजेता आहे आणि होणारच. टुडे इज माय डे, येणारा प्रत्येक दिवस जर असा तुम्ही अशा पद्धतीने सुरू केलं की हा माझाच दिवस आहे, इथून पुढे मी जे काही करेन ते सक्सेसफुल केल्याशिवाय सोडणारच नाही, तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल ही मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. मान्य शेख सर डॉक्टर यांनी केलेलं अतिशय चांगलं काम रेमानिया ट्रस्टतर्फे, या ट्रस्टमध्ये सरांनी मला बऱ्याचदा इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. मी एक दोन वेळा गेलेली, पण वेळेअभावी त्या ठिकाणी बऱ्याचदा जाता येत नाही, तर आता इथं बऱ्याच भगिनी आहेत. मी पण असा प्रयत्न करेन की भलेही त्या ट्रस्टचा पाठ पूर्णतः नाही होता आला तरी शुक्रवारी, प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 या वेळेत सर्व ज्या गरजू व गरीब स्त्रिया असतील त्यांची मोफत तपासणी अमन हॉस्पिटलमध्ये केली जाईल प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2. पार्श्वनाथ दिगंबर जैन समाज मंडळ कुंडलच्या वतीनं समोर शरण पायाभरणी
व शिलान्यासाचा समारंभ नुकताच संपन्न झाला. पाहूया याची काही निवडक दृश्य. सातारा जिल्हा परिषदेत शुक्रवारी राष्ट्रवादीचे सदस्य व विरोधकात जोरदार राडा झाला. सदस्य एकमेकाच्या अंगावर धावून गेल्याने जिल्हा परिषदेला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाहूया केएमएस न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. वैविध्यपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा केएमएस न्यूज. आपलं कराड, आपला आवाज.
नमस्कार।